महाराज नमस्कार। रामकृष्ण हरी, मी अमोल महाराज पाटील। या ठिकाणी प्रथमतः मी गोमातेच्या चरणावरती नतमस्तक होतो, यासाठी की गोमाता ही आपली धरती माता आहे। महाराष्ट्रात गोमातेला प्रथमतः या जगामध्ये प्राधान्य दिलं जातं आहे, कारण भगवान श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्यांनीसुद्धा गोमातेलाच प्रथमतः प्राधान्य दिलेलं आहे। अशी या गोमातेचं या कुटुंबानी या ठिकाणी डोहाळं जेवण साजरं केलेलं आहे। महाराज, विचार करायला जाता ही गोमाता आहे म्हणून आपल्याला किंमत आहे। या धरती मातेचं एक रूप धारण केलेलं, जिच्या उदरामध्ये 33 कोटी देव आहेत, अशी ही गोमाता। ज्याप्रमाणे आपण आपल्या आईला मान देतो तेवढाच मान या गोमातेला सुद्धा दिला पाहिजे। या तरुण पिढीला एक माझं सांगणं आहे की दादा हो, एक वेळ तुम्ही कोणत्या मंदिरात जाऊ नका, एक वेळ कोणत्या देवस्थानावरती जाऊ नका, पण 100% या गोमातेची सेवा करा। ही गोमाता तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही। ज्याच्या पाठीमागे गोमातेचा आशीर्वाद आहे, माझे दत्तात्रय भगवान 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, त्या दत्तात्रयाने सुद्धा गोमातेचीच सेवा केली आणि साक्षात गोमातेनं त्यांना त्याचं फलसुद्धा दिलेलं आहे। तर माझ्या प्रत्येक तरुण माता मंडळी पुरुषवर्ग सर्वांना नम्रपणे प्रार्थना राहील, प्रत्येकजण या गोमातेची सेवा करेल आणि सेवा करत राहावी, ही प्रत्येकाच्या चरणी माझी नम्र प्रार्थना राहील। आणि या कुटुंबियांनी या ठिकाणी सुंदर असा उपक्रम केलेला आहे, तर या उपक्रम देशामध्ये प्रथम असेल की काही लोक गायी वापरतात, गायी गोठ्यामध्ये ठेवतात, पण त्याच्यामागचा त्यांचा उद्देश असतो की त्याचं दूध विकलं जायचं। काय काय तर आज महाराष्ट्रामध्ये गायीसुद्धा विकत देत आहेत, तर दादा हो, गायी विकणं म्हणजे आई विकल्यासारखं आहे। तर कुणीही गायी विकू नका, गायीची सेवा करा आणि गायीला आपलंसं करा। 100% ही गोमाता तुम्हाला त्याचं प्रायचित्त चांगल्या प्रकारचं दिल्याशिवाय राहणार नाही। काय रामकृष्ण हरी, नमस्कार। नमस्ते, तुमचा परिचय? मी विश्वासिताराम कणसे, राहणार येतगाव, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आज हे कसं काय, म्हणजे कशी कल्पना ही अशी आली? हे आमच्या गायीचे देशी गायीचे पालन हे आमच्या वडिलावरती 20 वर्षापासून पाठीमागून आहे। हां, हे वडील होते तोपर्यंत आमचे बैल असायचे, वडिलांचे मोठे बैल असायचे पहिले, पण पाळावले होते। हे आम्हाला नाद लागला, आमचे मित्र हे सगळ्याच्या सहकार्यातून नाद लागलेला आहे। गोवंशाचा ही खिल्लार जातीची गाय आपण लहान असताना वासरू, लहान असताना एक 9 महिन्याचा वासरू असताना आणलेला आहे। कुठल्या जातीची काय गाय आपली? हे जाती आपली देशी खिल्लारमध्ये येतील। गाडी क्षेत्रापासून देशी गायीला भरपूर हे झाले, काय झालं की भरपूर किंमत आलेली आहे किंवा भरपूर मानणारे लोक तयार झालेले आहेत। जोपासून बैलगाडी क्षेत्र तयार झालं आहे तोपासून देशी गायला मानणारे लोक भरपूर आहेत। आता पहिलंच वेत आहे कसं आहे? हा, हिचं पहिलंच वेत आहे म्हणून कार्यक्रम घेतला, म्हणून हे 7 महिन्याचं गाभण आहे गाय आपल्याकडे आता, म्हणून हिचं ओटी भरण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। मग तुमची सगळी सब कुटुंब परिवाराची सेवा करता सगळी? हा, याची सेवा सर्व कुटुंब, माझी मालकीन, माझी आई, आमचे बंधुराज थोडे थोरले साहेब आहेत ते पण असतात, आमचे मुलं हिची सर्व देखभाल करतात। काय असते दिनचर्या कशी असते हिच्यावर सगळी तुमची? दिनचर्ये 4:30 वाजल्यापासून याची दिनचर्या चालू होते, 5:30 वाजल्यापासून याचं कसं खुराक घालणे, परत ना वैरण घालणे, नंतर 9 वाजता पाणी दाखवणे, नंतर थोडा आराम असतो, 5 वाजल्याच्या नंतर थोडं नंतर वैरणचं घालायला चालू करतो आम्ही, नंतर परत ना 8-9 वाजेपर्यंत वैरण घालतो। आता कुठल्या ओळीपासून काय आपण केले? हे पडतरवाडी आहे पुसेगावच्या पुढे, स्वप्नील फडतर आहेत म्हणून त्यांचा एक ओळ आहे राजा नावाचा, त्यांच्या ओळपासून एक क्रॉस केलेले आहे। अरे जी नमस्कार। नमस्कार आजी, तुम्ही जुनी जाणकार, तुम्हाला खिलारचं बरंच नॉलेज आहे, महत्वाचं म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदाय आहे ना, हो, तर खिलार गाय बद्दल काय 2 शब्द सांगाल आम्हाला, आम्हाला कळू द्या। मला वाटतं घरी आपल्या भगवानच आहे गाय म्हणजे, आणि तिची मी निवड ही चारती, तिची सेवा करते सगळी भेटीत, पण मला काय वाटत नाही ती, मी तिला पाणी लावणार, धुणार,
वैरण घालती. तो आनंद वेगळाच आहे ना जनावर सांभाळायचा. हो आनंद लय मोठा मला. आता दोन्ही किती ट्रॅक्टर उद्या काय उद्या काय हो तुमच्या जनावर आहे ना पहिले पिले पहिले माझ्या सासू सासऱ्यापासून आमच्या पिढीला बी आमच्या नवरा बायकोला ती होती गुराचं याड घ्यायचं. आमच्या ही तिसऱ्या डुईला आता ही मुलांची तिसरी डुई मदन त्रिवास झाली होती हाय गई गईची पण तिने आणली ती मला मनाला आनंद झाला माझ्या मोठा. नमस्कार तुमचा परिचय. मी अंकुश सीताराम कंसे मुक्काम शेतगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली. माझा पूर्ण परिवार आम्ही तिघं भाऊ त्याच्यामधले आम्ही देशसेवेमध्ये दोघंजणी आहोत. मी होतो आता 4 वर्षापूर्वी रिटायर्ड झालेलो आहे आणि सेकंड बंधुराज ते ऑलरेडी देशसेवेमध्ये आहेत. तिसरे बंधुराज माझे जे विश्वास कंसे हे शेती व्यवसाय बघतात. बाकी आमच्या परिवारामध्ये माझी मुलं पत्नी असा सर्व आई असा आमचा सर्व परिवार आहे. मग हा जो प्रोग्राम कसं काय नियोजन केले? हा प्रोग्राम सर्वात महत्त्वाचं माझ्या बंधुराजांना आणि आमच्या वडिलापासून आमच्या वडिलांच्यापासून आमच्या परिवाराला जनावरं सांभाळण्याची खूप इच्छा होती आणि त्यांच्याकडं जुन्या गरिबी परिस्थितीमध्ये पण बैलांची सुंदर जोडी होती अगदी ते हयात आहे तोपर्यंत. त्यानंतर काही वर्ष वडिलांचा ध्यान झाल्यानंतर मग ही आवड सेम आम्हा पूर्ण परिवारा लागली पण मी आणि मधले बंधुराज बाहेर असल्यामुळं सर्वात जास्त श्रेय त्याचं आता आमच्या धाकल्या बंधुराजांना विश्वास कंसे यांना. तर ह्यांनी ही अशीच थोडं संधी जोपासलेली आहे परंपरा जोपासलेली आहे. मला वाटतं पहिले माणसं प्रत्येक वेळेस डोळा जेवण घालायचे आणि आता जरा कमी आलं होतं ना जुन्या काळात. हो आता तुम्ही बघताय की बरंच आता नवीन पिढीमध्ये ह्या लोक मुलांना किंवा नवीन यंग जनरेशनला माहितीच नाही याच्याबद्दल. तर आपण हा नवीन एक उपक्रम आमच्या मंधुराजन सुरू केलेला आहे त्यांच्या मित्रांच्या सान्निध्यातून. तुम्ही आज तो प्रोग्राम सगळं कसा आहे दिवसाचा प्रोग्राम कसा आहे पहिला? आज आजचा दिवसभरचा प्रोग्राम असा आहे की आता सगळ्यात पहिल्यांदा गायीचं पूजन ओटीभरण होईल. त्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 कीर्तनाचा सुंदर कार्यक्रम आहे. त्यानंतर सर्व येणारे पाहुणे मित्रमंडळांना जेवण आहे आणि कार्यक्रमचे सांगता होईल. सुंदर कार्यक्रम केला. कीर्तन ठेवायचं कारण काय ह्याच्या मागचे? कारण माझा पूर्ण परिवार आमच्या पूर्वजापासून पूर्ण भक्तिमय परिवार आहे. माझ्या घरामध्ये माझी आई माझी पत्नी माझे वडील हे सर्व वारकरी आहेत. त्यामुळे वारकरी समुदायाकडे आपली जास्त ओढ असल्यामुळं प्रत्येक आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये कीर्तन हा कार्यक्रम 100% असतो. अरे वार म्हणजे घरात आई आणि दारात गाई तुम्ही बरोबर जोपासताय ना? करेक्ट. पहिल्यापासूनच? अगदी पहिल्यापासून. किती आत्तापर्यंत म्हणजे कधी किती वर्ष झालं तुमची परंपरा गाई जोपास? हे मला कळतंय म्हणजे आता मला माझं वय 50 वर्ष आहे. मी ज्यावेळी लहान होतो त्यावेळी आमचे वडील नाही त्यावेळीपासून आमच्याकडे प्रत्येक वेळी देशी गाई असायची वेगवेगळ्या पद्धतीची. पण आता काही मागील काही वर्ष काही काळामध्ये वडिलांचं देहांत झाल्यानंतर ती परंपरा कुठेतरी खंडित झाली. त्यानंतर आमच्या पुण्या लक्षात आलं की नाही आपण आता माझ्याकडे जर्सी गाई जर्सी म्हशी बाकी सून पूर्ण परिवार आहे जर्सी जनावरांचा पण कुठेतरी आपल्या परिवारामध्ये एक देशी गाय पुन्हा पाहिजे हे बंधुराजांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पुन्हा हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. अरे वा. नमस्कार. नमस्कार. काय काय सांगाल जरा गायबद्दल तुमच्या? आज तुम्ही कार्यक्रम आखला आहे खरंच खूप सुंदर वाटते. आजच्या प्रोग्राम बद्दल काय सांगाल जरा? आमची इच्छा होती की देशी गाईचं डोहाळे जेवण करावं. देशी गाई पाळल्या तर तिचं सगळं कार्यक्रम व्यवस्थित पार पडला पाहिजे. पावसाकडून पण आमचा कार्यक्रम जरा हे कॅन्सल करायचं हे होतं पण आम्ही हा कागद वगैरे आणून करायचंच ठरवलं. हॅलो नमस्कार. माझं नाव ओंकार पांडुरंग सूर्यवंशी राहणार यादगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली. ईश्वर कणसे हे मित्र आहेत आणि मित्राच्या साह्याने त्याने माझी एक ही घेतली म्हणजे ही घेतली साथ घेतली. साथ घेऊन त्यांच्या संग त्याच्याबरोबर स्वप्नील फडतडे त्यांची बी आम्हाला साथ मिळाली. त्यांची साथ मिळाली म्हणजे त्यांनी सांगितलं जातीवंत एक वळू भरून आपण चांगली याची पैदाशे घेऊया. अरे वा. आजच्या प्रोग्राम बद्दल काय सांगाल एवढं? म्हणजे प्रोग्राम म्हणजे आज तसं म्हणलं तर आजचा कार्यक्रम हा चांगलाच आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजच्या कार्यक्रम बद्दल? आजचा कार्यक्रम हा सुंदर असं नियोजन केलेलं आहे. गोमाता डोहाळं जेवण म्हणजे हे मोठा कार्यक्रम आहे. कीर्तन सेवा वगैरे ठेवलेलं आहे आणि ह्या कार्यक्रमामुळे आत्ता जे नवीन पिढीला जे खिलारचा जे नाद आहे
हा नाद जोपासण्यासाठी भरपूर असं प्रोत्साहन अशा कार्यक्रमामुळे मिळणार आहे. त्यामुळे असा कार्यक्रम हे झालेच पाहिजेत.